नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहे शेवग्याच्या शेंगांची आमटी। आमच्या झाडाच्या शेंगा यायला चालू झाले आहेत, म्हणलं चला तुमच्यासोबत शेवग्याच्या शेंगांची आमटी शेअर करूया। मी बनवल्याप्रमाणे जर तुम्ही आमटी बनवली तर न खाणारा ही व्यक्ती ही आमटी नक्की खाणार। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। शेवग्यांच्या शेंगेचे तुकडे अशा प्रकारे मी साल काढून करून घेतले आहेत व ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। आता पाणी मी गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये या सगळ्या शेंगा टाकून शेंगा उकळवायला ठेवायच्या। शेंगा शिजतायत तोपर्यंत हरभऱ्याची डाळ घेतली आहे मी, स्वच्छ धुवून घ्यायची, एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे। डाळ सगळी घालून घेते मी। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, त्यानंतर हळद घालायची व कुकरला झाकण लावून ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। कुकरला चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण शेंग आपली शिजले की नाही आपण ते चेक करून घेऊया। तर मी शेंग शिजले की नाही ती बघते। तर अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेंग शिजली आहे का बघा। शेंग माझी शिजली आहे तर मी तो आता गॅस बंद करून घेते। त्यानंतर आता कुकरमधली आपली हरभऱ्याची डाळ शिजली आहे का ते चेक करूया। तर डाळ ही शिजली आहे। तर आता त्यामध्ये मी मुठभर तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, ती मी यामध्येच घालणार आहे। त्यानंतर आपल्याला एक छोटा टमाटर चिरून यामध्ये घालायचा आहे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे। कुकरला झाकण लावून ह्याची एक शिट्टी करून घ्यायची आहे आपल्याला। तर मी शिट्टी करून घेते। आमटीला फोडणी देऊया। कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी घातले आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत। जिरे ही तडतडून द्यायचे। त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता ही तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण ठेचून थोडासा घालायचा आहे। आता त्यामध्ये 1 चमचाभर जिरे, खोबरे, कोथिंबीर ह्याचे वाटण घालायचं आहे। हे ओल्या खोबऱ्याचे वाटण आहे। वाटण छान तेलामध्ये भाजून घ्यायचं। तर मी 1-2 मिनटं तेलामध्ये हे भाजून घेते। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घरगुती महाराष्ट्रीयन मसाला चटणी घालायची आहे। चटणी घातल्यानंतर थोड्या वेळ तेलामध्ये चटणीला परतून घ्यायचे, त्यामुळे आमटीला लालसर कलर येतो। आता माझी चटणी परतून झालेली आहे। तर त्यामध्ये मी शिजवलेल्या आपण शेंगा मी घालते व शेंगाही छान तेलामध्ये परतून घ्यायच्या। आता शेंगा परतून झालेले आहेत। तर कुकरमधली मी सगळी डाळ कढईमध्ये ओतून घेते। त्यानंतर हे पाणी जे ओतलं आहे हे आपण शेंगा शिजवून उरलेलं पाणी होतं ते यामध्ये ओतलंय। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। आता त्यामध्ये गरम मसाला 1 चमचाभर घालायचा। त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आमटीला अशा प्रकारे एकदा ढवळून घ्या, म्हणजे मसाला व कोथिंबीर आपल्या आमटीमध्ये मिक्स होईल आणि आमटी छान थोड्या वेळासाठी उकळवून द्या। तर इतकी छान तर्रीदार आमटी आपली तयार झाली आहे। चवीला तर इतकी अप्रतिम लागते, शेवग्याचे शेंग तर गुणकारी आहे। मी बनवलेली शेवग्याची शेंगेची आमटी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। लाईक शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।